नमस्कार मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आढळतात पण आपल्याला त्यांची ओळख आणि माहिती नसल्यामुळं आपल्याला त्यांच्यातील औषधी गुणांचा फायदा करून घेता येत नाही अशाच प्रकारची ही, ही वनस्पती आहे जिला सर्वोत्कृष्ट पेनकिलर वेदनाविनारक वेदनाशाप म्हणून ओळखतात ती वनस्पती आहे निरगुडी निरगुडी आपल्याला रस्त्याच्या कडेनं शेताच्या बांध्यावर दिसते साधारणपणे सहा ते बारा फूट उंच वाढणारी निरगुडी तिच्या बारीक पानांनी झाकलेली असते मित्रांनो हिची फुले जांभळ्या रंगाची असून फळे लहान गोलाकार आणि पांढरी असतात मित्रांनो निरगुडीची पाने ही खूपच जबरदस्त परिणामकारक औषधी गुणांनी भरलेली असतात खास करून वादसंबंधित जेवढे विकार आहेत त्यांच्यावर खूपच लाभदायक आहे आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या आजारावर कशाप्रकारे या निरगुडीच्या पानांचा औषधी फायदा करून घेता येईल हे पाहणार आहोत बघा कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असेल किंवा सांधेदुखी असेल किंवा सांध्यावर सूज येत असेल तर निरगुडीची पाने गरम करून ज्या भागावर वेदना होत असेल त्रास होत असेल त्या भागावर बांधून ठेवावीत किंवा निरगुडीची दहा बारा पाने बारीक करून ती वाटावीत आणि त्या पानांचा लेप बनवून ज्या भागावर वेदना होत आहेत त्या जागी बांधावे वेदना त्वरित कमी होतात घशामध्ये जळजळ वेदना होत असतील तोंडात फोड आले असतील किंवा घशामध्ये कोणत्याही प्रकारची सूज येत असेल त्यावेळी कोमट पाण्यामध्ये निरगुडीचे तेल आणि थोडंसं मीठ घालून पिल्याने आराम मिळतो कानदुखी किंवा कानात कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर निरगुडीच्या पानांचे तेल मधामध्ये मिसळून त्याचे एक दोन थेंब ठेवले तर निश्चितपणे आपल्याला फायदा होईल सर्दी ताप खोकला झाला असेल अशावेळी निरगुडीच्या तेलाने मालिश केल्याने खूप फायदा होतो शरीरावर तयार होणाऱ्या गाठी ज्या शरीराच्या कोणत्याही भागात झाल्या असतील तर गाठीवर शिलाजित आणि निरगुडीची पाने बांधा बंद असलेली गाठ उघडून त्यातून पू बाहेर पडतो इतकी परिणामकारपणे निरगुडीची ही काम करतात निरगुडीच्या पानांपासून बनवलेल्या तेलाने मालिश केल्याने संधिवा गुडघेदुखी कंबरदुखी यामुळे होणाऱ्या वेदना कमी व्हायला आणि आपल्याला आराम मिळायला लागेल ला इतके फायदेशीर आहे ही निरगुडी निरगुडीच्या या अद्वितीय परिणामकारक औषधी आयुर्वेदिक गुणामुळेच तिला सर्वोत्कृष्ट पेन किलर म्हणून ओळख जातो मित्रांनो ही खूप फायद्याची अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर रिस्पेक्ट हेल्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून नातेवाईकाकडे मित्रांकडे शेअर करायला विसरू नका धन्यवाद